एमएनएम पक्षाचे संस्थापक आणि ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. नथुराम गोडसे स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी होता असं वक्तव्य त्यांनी केलं. ज्यानं महात्मा गांधींना मारलं असं खळबळजनक विधान कमल हसन यांनी केलं. आपण आता प्रचार करत असताना या संपूर्ण भागात मुस्लिमांचं प्राबल्य असल्यानं आपण हे विधान करतोय असं आपल्याला वाटेल, पण तसं नाही आहे. याआधी आपण हेच विचार व्यक्त केले होते असं कमल हसन यांचं म्हणणं आहे. सभ्य भारतीयांना तिरंग्याचा अभिमान आहे आणि त्यांना देशात समानता हवी आणि आपण या समानतेचे पुरस्कर्ते आहोत असे कमल हसन यांनी म्हटलंय. अरवाकुरीचीमध्ये 19 तारखेला पोटनिवडणूक होते. या ठिकाणी प्रचारादरम्यान कमल हसन यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. अभिनेते कमल हसन यांचे वादग्रस्त विधान आहे. प्रचारादरम्यान त्यांनी हे विधान केलेलं आहे. नथुराम गोडसे स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी होता असं वक्तव्य कमल हसन यांनी केलं. कमल हसन यांचा राजकीय पक्ष आहे MNM या पक्षाचे ते संस्थापक आहेत आणि दक्षिणेतील ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नथुराम गोडसे स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी होता. ज्यानं महात्मा गांधींना मारलं नथुराम गोडसे. अभिनेते कमल हसन यांचं वादग्रस्त विधान आहे. आपण आता प्रचार करत असताना या संपूर्ण भागात मुस्लिमांचं प्राबल्य असल्यानं आपण हे विधान करतोय असं आपल्याला वाटेल, पण तसं नाही आहे असं देखील ते सांगायला विसरले नाहीत. याआधी आपण हेच विचार व्यक्त केलेत असं देखील कमल हसन यांचं म्हणणं आहे. सभ्य भारतीयांना तिरंग्याचा अभिमान आहे आणि त्यांना देशात समानता हवी आणि आपण या समानतेचे पुरस्कर्ते आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अरवाकुरीचीमध्ये 19 तारखेला पोटनिवडणूक होते. या ठिकाणी प्रचारादरम्यान कमल हसन यांनी हे वादग्रस्त विधान केलंय. आम्ही समानतेचे पुरस्कर्ते आहोत असं देखील त्यांनी म्हटलंय. अरवाकुरीचीमध्ये पोटनिवडणूक 19 तारखेला, तिथल्या प्रचारादरम्यान कमल हसन यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे. कमल हसन यांचा राजकीय पक्ष आहे MNM या पक्षाचे ते संस्थापक आहेत. आता याच्यावर राजकीय पक्षांमधून काय प्रतिक्रिया उमटतात ते बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वादग्रस्त विधान कमल हसन यांनी केलं आहे. गोडसे स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचं हे वक्तव्य. सावरकरांचे पंटू रणजित सावरकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. रणजितजी, आपण बघतोय की ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान कमल हसनचं हे वक्तव्य आहे की गोडसे स्वतंत्र भारताचा पहिला हिंदू दहशतवादी आहे. तुम्हाला असं वाटतंय का ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुद्दामून या मुद्द्याला हात घातला गेलाय? नाही, जेव्हा मुस्लिम दहशतवादी असतो तेव्हा यांच्या दृष्टीने दहशतवादाला धर्म नसतो. आणि बेसिकली दहशतवादाची व्याख्या केली तर गोडसे दहशतवादी ठरत नाही, त्यांना तुम्ही हत्यारे म्हणू शकता. तर हे हिंदू दहशतवाद हे जे यांचं जे खूळ आहे हे भारताचे तुकडे करायचं जे काँग्रेसचे यांचं कार्यस्थान आहे त्याचा हा भाग आहे. हे मुस्लिम लँग्वेजचा हा भाग आहे आणि ही कीड इथेच थांबवली पाहिजे. रणजितजी, केवळ मतं मिळवण्यासाठी असं वक्तव्य केलं जात आहे? नक्की, हिंदूंमध्ये विभाजन करायचं, हिंदूंना भ्रमित करायचं, मुसलमानांचं लागूनचलन करायचं. भारताची फाळणी ही हिंदू मुस्लिम या प्रश्नावरच झाली होती हा इतिहास विसरायचा सोयीस्करपणे. आणि मुसलमानांचं केलं की तिथे म्हणायचं की नाही दहशतवादाला रंग नसतो, हिरवा दहशतवाद नाही, पण मग एखादा काहीतरी घटना झाली की भगवा दहशतवाद. हा तुटप्पीपणा आहे आणि हे अत्यंत जाणीवपूर्वक हे हा विषयाने प्रचार केला जातोय. रणजितजी, तुम्ही सविस्तरपणे आपली भूमिका स्पष्ट केलीत, मत मांडलं, त्याबद्दल धन्यवाद. सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी कमल हसनच्या वादग्रस्त वक्तव्यावर टिप्पणी केलेली आहे. देश दुभंग करण्याचं हे कारस्थान आहे आणि मतांसाठी असं वक्तव्य केलं जातं असं त्यांचं म्हणणं आहे.